महिला विशेषमध्ये आपण बघणार आहोत लावणी सम्राज्ञीवरचा हा खास रिपोर्ट. बैठकीची घरंदाज लावणी सादर करणाऱ्या यमुनाबाई वाईकर. मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान असलेल्या तमाशा या कला प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या यमुनाबाई. सर्वसामान्य घरातूनच कलेचा वारसा घेऊन आलेल्या आणि पद्मश्री या सन्मानापर्यंत पोहोचलेल्या यमुनाबाई आता आपल्यामध्ये नाहीत. 31 डिसेंबर 1915 वाईमध्ये जन्मलेल्या यमुनाबाईंना लावणी आणि तमाशाचं बाळकडूच मिळालं होतं. त्यांच्या आईकडून त्यांना गाण्याचा वारसा मिळाला. त्या रंगू आणि गंगू फडावर दाखल झाल्या. वाईला परतल्यावर त्यांनी यमुना हिरा तारा संगीत पार्टीची स्थापना केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभर त्यांनी अस्सल लावणीचं सादरीकरण करत दाद मिळवली. लावणी बैठकीची काय होती या संबंधीची जी जाण आणि अवगत असलेलं उक्त ज्ञान याच्यामध्ये बाईंच्या वरती जे संस्कार होते त्यांनी त्यांच्या कुटुंबावरती संस्कार केले. मला असं वाटतं की आमच्या घरातली आमची आई गेली आहे आणि तिचा मोठा आधार होता. त्या काही फार येऊन करत होत्या असं नाही, पण त्यांचा फार मोठा आधार होता. संकटाच्या वेळेला काही लागलं तर आम्ही त्यांच्याकडे जात असतो आणि त्यांची लावणीची जी आधार होती ती इतरांना कोणाला काही जमलीच नाही आणि ती होणारही नाही पुढे. सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सुद्धा त्यांचे चांगले संबंध होते. शरद पवारांच्या सारखे त्यांना जवळून समजून घेणारी लोक होती. त्यांची संगीतवारी हा प्रकार ते सादर करत होत्या. वयाच्या 60 नंतर त्यांनी त्यांच्या पाचा आणि यांच्याकडे तो प्रकार सगळा सोपवला आणि त्या घरी बसल्या. त्या घरी बसल्यानंतर एवढ्या गुणवान असलेल्या बाईला घरी बसून ठेवणं काही व्यवहारी नव्हतं. म्हणून मग मी त्यांना घरातून बाहेर काढलं आणि त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता बाहेर काढण्याच्या दृष्टीने शासनाच्या शिबिरांमधून मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांना बाहेर आणलं. त्यामधून त्यांना त्यांच्या त्यांचा जो अभिनयाचा लावणीचा जो एक वैशिष्ट्य होता विशेषपणा होता तो कार्यक्रमांच्या रूपाने मी महाराष्ट्रामध्ये मांडला. त्यांच्या कलेची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. त्याशिवाय यमुनाबाईंचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. टागोर अकॅडमीचा जीवन गौरव, माणिक वर्मा प्रतिष्ठान, संगीत अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा लावणी सम्राज्ञी पुरस्कार, जागतिक मराठी परिषद, पहिला लोकरंगभूमी पुरस्कार, वसुंधरा पंडित पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. फक्त यमुनाताईंची लावणी ऐकण्यासाठी म्हणून अगदी दूरदूरहून रसिक आवर्जून यायचे. कृष्णा काठच्या या कला साधिकेने आपलं संपूर्ण आयुष्यच कलेसाठी अर्पण केलं होतं. अनेक खडतर आव्हानं पार करत काटेरी वाटांवरून चालूनही यमुनाबाईंनी लोककला जिवंत ठेवण्यासाठी अविरत धडपड केली. कृष्णाकाठी अखेरची विश्रांती घेणाऱ्या यमुनाबाई त्यांच्या लावणीच्या माध्यमातून अजरामर राहिल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.